नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज भोपळ्याचे गाडगे बनवूया आणि त्यासाठी हा भोपळा लागणार आहे आपल्याला। 1 किलो भोपळा घेतला आहे, तुकडे करायचे, धुवून घ्यायचा आणि उकडत ठेवायचा, थोडंसं मीठ टाकून हा चांगला शिजवून घेतला आहे। हा गुळ 1/2 किलो घेतला आहे, वेलची पावडर, मीठ लागेल थोडंसं, हे सफेद तीळ आणि हे पीठ, जेवढं पीठ मावेल तेवढं आपल्याला लागेल तसं आपण घ्यायचं। आता या भोपळ्याच्या अगोदर आपण साली काढून घेऊया परातीमध्ये। भोपळा छान शिजवून घेतलाय, साली काढून घ्यायच्याच अशा। आता हे साली काढून घेतलेत आपण भोपळ्याच्या, अशा साली काढून घ्यायच्या। आणि दुसरा प्रकार म्हणजे हे आपण उकडून घेतला भोपळा, आणि दुसरा प्रकार म्हणजे आपण भोपळा आणला की तुकडे करायचे, धुवायचे स्वच्छ आणि किसून घ्यायचे, साली वेगळ्या करायच्या आणि त्याच्यातच गूळ टाकून तो किस वापवून घ्यायचा 5-10 मिनटं आणि नंतर पीठ भिजवायचं। हा दुसरा प्रकार। आता आपण हा साली काढून घेतल्या, ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत किंचित, आणि वेलची पावडर टाकूया। हे 4-5 वेलच्या साखरेबरोबर साखर टाकून बारीक केले आहेत, त्याच्यामुळे जास्त वाटते। हे 4 ते 5 वेलचे घेतलेले आहेत। आता आपण हा गूळ 1/2 किलो टाकून घेऊया ह्याच्यामध्ये। जर आपल्याला कमी गोड आवडत असेल तर गूळ कमी करायचा, आपल्या आवडीप्रमाणे टाकायचा आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हाताने। छान मी मिक्स करून घेते। आता नंतर आपण ह्याच्यामध्ये जेवढं भिजल मावेल तेवढंच पीठ टाकायचं, गव्हाचं, गव्हाची कणिक। छान मी आता कुस्करून घेते हाताने। आता हा गूळ आपण भोपळ्यामध्ये टाकून चांगला असा मिक्स करून घेतला। आता ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकूया, लागेल तसं थोडं थोडं टाकायचं आणि मळायचं। हे चाळून घेतले गव्हाचं पीठ, ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही, जरा सुद्धा पाणी टाकायचं नाही। जसं लागेल तसं पीठ टाकायचं। ह्याच्यामध्ये आपण हळद वगैरे काही वापरलं नाही, कारण भोपळ्याचा कलरच एवढा छान होता, एकदम पिवळा मस्तपैकी। पीठ असं भिजवायचं की जास्त पातळी नाही आणि जास्त कडक पण नाही, त्याप्रमाणे भिजवून घ्यायचं पीठ। आता मी छान असं मळून घेते पीठ। आता हे पीठ आपण छान असं मळून घेतलं गार्गेंचं,
मस्त थोडस मळून झालं की थोडस तेल टाकायचं आणि परत असं चांगलं मळून घ्यायचं. आता आपण हे पीठ एक अर्ध्या तासासाठी असंच ठेवून देऊया. आता आपण हे तेल तापत ठेवलंय गारगे तळण्यासाठी. हा पोळपट घेतलाय, याच्यावर कागद घेतलाय प्लास्टिकचा. आता आपण याचे गोळे करून घेऊया. एवढं कागदाला असं तेल लावून घ्यायचं. त्याचे गोळे करायचे. ते गोळे करून घ्यायचे. आपल्याला ज्याप्रमाणे गारग्यांची साईज ठेवायची लहान मोठी त्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे. आपण थापणार आहोत प्लास्टिकवरती. हे आपण लाटून चपातीसारखं लाटून थोडं जाड लाटायचं आणि वाटीने पुरीसारखं कापून घेतलं आणि तळलं तरी पण चालतं. आता आपण थापून घेऊया कागदावरती. थोडेसे तीळ टाकायचे आणि असं थापून घ्यायचं बोटाने. ज्याप्रमाणे आपण वडे थापतो त्याप्रमाणे थापून घ्यायचं. हे मी आता अर्धा तास पीठ ठेवलं होतं. पण आपण हे पीठ जर आपल्याला करायचं असलं तर आपण सकाळी मळून संध्याकाळपर्यंत पण हे पीठ ठेवू शकतो. चार पाच तास ठेवलं खूप छान फुलतात गारगे आपले. ताबडतोब केले तरी चालतात असं काही नाही. आता आपण तेल तापलंय का बघूया. तेल तापलंय. आपण आता हे घारगे सोडून घेऊया. छान खरपूस भाजून घ्यायचे. याप्रमाणे आपण आता करून घेऊया. असे थापून घ्यायचे
थोडस तीळ लावायचं वरून. हे वरून लावलेत मी. आपण पीठ भिजवताना पिठामध्ये टाकले तरी पण चालतात. गॅस मध्यम ठेवायचा, फास्ट ठेवायचा नाही. कमी गॅसवरच चांगले खरपूस तळून घ्यायचे. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, मध्यमच असे थापून घ्यायचे. कडाने थोडे पातळ करायचे. याप्रमाणे आपले हे भोपळ्याचे गारगे तयार आहेत. खाण्यासाठी, चहा बरोबर, नाश्त्यासाठी खूप छान लागतात. नक्की तुम्ही माझा व्हिडिओ बघा आणि गारगे करून बघा भोपळ्याचे, आणि मला कळवा. आणि ह्याच्यामध्ये जर काही कमी राहिलं असेल तर तेही मला कळवा कमेंटद्वारे तुमच्या. आणि व्हिडिओ माझा लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.